योकार हाँ संदीप प्रगांवकर सुरवे गायचो हेडलाइन्स। वेर्णा बायपास रस्त्यार टेम्पो आणि गाडीमध्ये झालेल्या भिरांकूळ अपघातात 23 वर्षाचा मॅक आर्थर परेरा या तरुणाचा आयले जागेवरच मरण। मांजरीच्या अलकर्ण्या वाटरातले लोक फाटली सुमार 80 वर्षा माहीत झाली। उदकाचे नळ डांबराचे रस्ते नाशिल्ल्यान भोगता वनवास, त्या भायर सोदची पडटात गवारेड्यांची धुमशाणां। राज्यात आज काय कडेन कुपांनी वाढ जावपाची शक्यता आहे। मे महिन्याच्या सुरवेक हवामान उरतले सुके। आणि आता कोकणी खबरो विस्तारान। आज सकाळी वेर्णा बायपास रस्त्यार टेम्पो आणि गाडये मध्ये झालेल्या भिरांकूळ अपघातात 23 वर्षाचो मॅक आर्थर परेरा रावपी अर्तोडा या तरणाट्याक जाग्यारच मरण आयले। मेळिल्ले माहिती प्रमाण मुखावयल्यान येवपी टेम्पोक धप्प दिल्ल्यान ताका मरण आयले। पळयात। गोवा 365 खातीर हिरू महाले, समृता खणगावकार आणि शिवानी सांगेलकर। मांजरेच्या अलखाण्या वाठारातले लोक फाटली सुमार 80 वर्षा झाली वनवास काढतात। या गावात धड उदक ना, दामराचे रस्ते ना, हे कमी पडटा काय किदें म्हणून गवारेड्यांची धुमशाणां। विकासाची भाषणां दिवपी फुडारी वेंचणुके उपरांत जे गायब जाल्यात ते अजूनही गायबूच आसा। अच्छे दिन म्हणटात ते हेच तर न्हू। पळयात संदीप कामोलकराचो रिपोर्ट। हे हांव जो ज्या जाग्यार आसा ते मांद्रे अलकाण्यान म्हणटा थंय। सरकार शेतकऱ्यांक सांगता शेती करा, आणि शेती करपाक गेलो जाल्यार कितें कितें प्रॉब्लम जाता ते आयज हांवें पळयल्ले आसा। आतां पळोवपाक गेल्यार हो जो भाग आसा मांद्र्याचो सारको साळगांवकर वाडो म्हणटा त्याच्या फुडें हो सारको रानान एक भाग आसा जितूर फक्त 5 घरांचो वाडो आसा। आणि 5 घराच्या ह्या वाड्यान जवळजवळ कितलो लोक आसा? 25-30 लोक वस्ती आसा। आणि ही लोकवस्ती अशा परिस्थितीन आसा की ही रानान आसा। तशें रिजर्वेशन बी अशें कांय ना, रिजर्व बी अशी कांय हें ना, रान बी कांय ना। पण हे लोक हांगासर कितलीशी वर्सां फाटली 70-80 वर्सां आसा। रस्त्याचो जो प्रस्न आसा तो व्हडलो बिकट प्रस्न आसा तेंचो। रस्तो तेंकां प्रॉपर ना, आसा तो तांबडो रस्तो आसा। आतां कितलीशी वर्सां जाली सरकार आमचो आसा, आतां सगळ्याक डॅवलॉपमेंट करता, सगळ्या हेका हरघल नल जल सगळें दिता, परत उदक दिवपाचें हें करता, रस्ते सगळ्यांक आसपाक जाय म्हणटा। पण हेंकां येतलो जाल्यार वयर येतलो जाल्यार रस्तेच ना। आणि हे गवे रेडे बी आसा तेका लागून हेंची विचारपूस कोणूच करिना। फक्त हांगासर राजकारण जाता ते इलेक्शनाच्या टायमार, की तेंची जी 27-28 मतां आसा तेचेरच इलेक्शनाकूच हेंचो म्हाका दिसता गेम जाता। आणि त्याच्या उपरांत आणि त्याच्या पहिली बी असो सहसा कोण हेचे कडेन येना, फक्त इलेक्शनाच्या टायमार हांगा कोणूय दिसता। खंयचेय इलेक्शन आसो ते मागीर त्या इलेक्शनाच्या टायमारच कोण तरी हांगासर येवन तेंकां हें करतलो तें करतलो फक्त पोकळ आश्वासनां दिवन वयता। प्रत्यक्षान अशें तेंचे कडेन कांयच ना आणि सारकी ती वाट पळयता। आतां आमदार येवन येवन गेले पण आजून कांय हें जायना। आतां तेंचे हे आतांचो आमदार आहा तेंचे कडेन एक मागणी मागल्या की आमकां रस्तो आणि उदक तरी दिवचे, कारण आमी शेती हांगासर पिकोन आमी खाता पण तुमचे आमकां कांय नाका, पूण आमकां तितले तरी दिया। रस्तो तुमचो बरो आहा? जातात मरे होका। कितकी वर्सा रस्तो आसा? कितकीशी अंदाज वर्स? दारा दारांनी जाले आमकां आमी नसलो रस्तो नामका दसो ना सगळ्याकच नसलो सगळे सुद्धा नसले। आता ही जाल्ल्या दिसा तर आमचोच द्रोल बाकीचं सगळे
कितकीशी वर्षा तुम्ही त्रास काढले? पन्नास वर्षा झाली तुका? हा, पन्नास वर्षा तू, आणि त्याच्या पहिले तुम्ही? हा, इतको त्रास काढला किती खातिर? रस्तो जायना असं तुका दिसतं? एक म्हणजे भाटकराची प्रॉपर्टी म्हणा, सिंगल दोन चार घरा तिसरा वर्ष चालू माझे तीन वर्ष लायले लायले खाल्ले. कोणी खाल्ले? गोळे रेडे होते, व्हडले गोळे रेडे होते त्यांच्याने. हो, आणि गोळे आडो केलो कसं ठेवणे रात्री रात्री येते असले पाय नेमाची नेम कुणी आणि त्याची दिसतले फटेलो जाऊ कुणी कसं वाव झाले कुणी येते केमे उडेले मुसाच लावले ते उडेले आणि ह्या खूप उडेला काय हात सुद्धा हात छापत गच्छात पहिले असा भात लागला त्यांच्या किती सांगला करून देते म्हणा सुद्धा आमदारांनी कितकेदा सांगला करूया करूया लावून ह्या दिला लावून दिले होते सांगला करून देते हल्ली गठ्ठ्याने सुद्धा सांगला. जवळजवळ किती वर्षा त्रास काढते तू? गोवा 365 खातीर संदीप कामोलकर, समृद्धा खणगावकर आणि ओमकार देशप्रभू. काँग्रेसचं जनार्दन आणि गोवा फॉरवर्डाचं विकास भगत आणि आमदार रमेश तवडकरांचेर बेकायदेशीर रितीन झाडा कापून ती स्वमिलात व्हरपाचो आरोप केल्या उपरांत तवडकरान तो आरोप फाफुडलो आणि आपली बाजू मांडपाक पत्रकार परिषद घेतली. हांच्या आड बदनामीचो खटलो दाखल करतलो अशी शिटकावणी तवडकरान दिली. पळयात पुराय बातमी. काणकोण तालुक्यातल्या लोलयें हांगासर आशिल्ल्या लाकडाच्या मिलाचेर जवळजवळ 5 ट्रक सुमार जे बेकायदेशीर लाकूड मेळ्ळें म्हणून जो आवाज जाल्लो हो आवाज बंद पडपाचो सोडून उलट वाडतच आसा. खास करून ह्याच विशयाक धरून काणकोण तालुक्यातले काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि त्याच बरोबर सिनियर सिटिजन अशा कांय लोकांनी काणकोण तालुक्यातल्या आरएफओ घेराव घातलो आणि तांचेर प्रश्नाचो भडीमार करून खरें कितें आसा तें सांग अशा तरेचो सिलसिला एक प्रकारे चालूच दवरला. जाल्यार दुसऱ्या वाटेन ज्या बॅनराच्या सकल श्रमदान जे टायटल घेवन काणकोण तालुक्यांत सुमार 20 घरां बांदपाचें काम सुरू आसा ह्या श्रमदानाच्या जे बॅनराचेर मेन जे बलराम ट्रस्ट म्हणून जे आशिल्लें तांचे समर्थक त्याच बरोबर आजी माजी सरपंच आसा हांच्यांनी आज काणकोण तालुक्याक एक प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि सांगले की जे लाकडाचे कितें विषय आसात ते सगळे बेकायदेशीर कांयच ना, उलट ते सगळे कायदेशीर आसात. आमचे कडेन खंय सगळ्या कागदाच्यो सगळ्यो रिती रिवाजान जे पेपरवर्क आसात ते सगळे क्लियर आसात अशें तांच्यांनी सांगले. आणि हे जे लाकूड आसा खंयच रमेश तवडकर आपल्या स्वता खातीर वापरना जाल्यार त्या लाकडाचो गरिबां खातीर गरिबाच्या घराक छप्पर घालपा खातीर जे लोक निराधार आसात तांकां आधार दिवपा खातीर वापर जातलो अशें तांच्यांनी स्पश्ट केलें. हांवें जिती झाडां मारली, हांवें जिती झाडां एकी मारूंक ना. आतां रमेश तवडकर जिती झाडां मारपी रमेश तवडकर विरप्पन एक सभापती पुस्तकाचे असले म्हणजे तुम्ही येदे मोठ्या पद्धतीन तुम्ही एलिगेशन करता म्हणजे अप्रोच. दुसरं ते म्हणटा अशें टी कूड म्हणटा पळय आसा न्ही, आमी टी कूड हाडूंकच ना तिकडे, आमी सागवणाचे लाकूड हाडूंकच ना. आतां सागवणाचे जितें लाकूड आमी हाडले येतो खंयचे वेदाचे सांगता ताणें करूंक करतलें. तिसरी गजाल तो 5 ट्रक म्हणटा आसा न्ही, 5 ट्रक तो म्हणजे बसपाक तो थंय आशिल्लो काय न्ही, म्हणजे लोकां मदें एक संभ्रम निर्माण करपाक लागलो की रमेश सोडकान 5 ट्रक लाकूड हाडले म्हणजे बेटर्स करपाक जे आमी केले आणि त्यामुळे सांगपाचे डिफॅमेशन केस हांव घातलो. दोघे म्हणजे जनार्दन भंडारी आणि ऐकात आमदार रमेश तवडकरांक तेको दिवपी लोकांचे म्हणणे. मान्य जनतेक जर एक घर किंवा छप्पर दिवपाचा कोण तरी प्रयत्न करतात तेतू जर पॉलिटिक्स हाडून जर खो घालपाचो ह्या गोष्टीक आम्ही ह्या गोष्टीचो निषेध करतात. आणि खंयच्याच राजकारण हेतूक समधामाक हाडना आसतना गोंयभर जी हे जाला त्या हेतू मार्फत म्हाका दिसता की फुडल्या राजकीय भवितव्याची तजवीज करून
राजकीय भवितव्याची तजवीज करून रमेश तवडकर सभापतीचो मानहानी किंवा हे करपाचो हो प्रयत्न असा. कारण प्रत्येक विषय जो आजपर्यंत इलेक्शन निवड जायचं आजपर्यंत एक वर्ष दोन महिने झाले जो जो विषय हाती घेतला तो तो विषय आम्ही केला असा. गोवा 365 खातीर संदीप टुयेकार, देविदास गांवकार, सुभाशीष गोवेकार आनी ओमकार देशप्रभू. गोंय सरकाराचे गोवा हेरिटेज फेस्टिवल सालिगांवां सुरू जाला. 28 एप्रिलाक सुरू जाल्लो हो महोत्सव 30 एप्रील मेरेन चलतलो. पळयात. उक्तावण सुवाळ्याक केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक आनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे आनी हेर उपस्थित आसले. ह्या महोत्सवात नाच, दायज, भोंवडी, संगीत सादरीकरण, खाणा जेवणां अशे तरेकवार उपक्रम जातले. गोयची सांस्कृतीक विविधताय आनी दायज दाखोवपाचो तातूंतल्यान यत्न जातलो. समर आयले की आमचे विचार जातात की ट्युरिस्ट भरपूर येवंक लागतात आनी हो सेक्टर असो आसा की कलंगूट जावं, बागा जावं, कांदोळे जावं, अंजुना जावं, वागातोर जावं, सियोली जावं, ह्या वाठारांतल्यान कनेक्ट जाता. कोस्टल बेल्टाक कनेक्ट करपाक ही जी वाट आसा तातूंत सालिगांव मतदारसंघांतल्यान बरो रोल आशिल्ल्यान एक लोकल्स तशेंच डॉमेस्टीक आनी इंटरनॅशनल ट्युरिस्ट करपाक लोकेशन बरें आसा अशें केदारान आमकां सगळ्यांक कशें करून समजावपाक प्रयत्न केलो. ह्या 2 म्हयन्यान विविध कार्यक्रम आमी जे प्लॅन केल्या आनी येता त्या वर्साकूय एक आसा की गोंयची कल्चर जें आसा आमचें गोंयचें जें दायज आसा तें इतलें बरें इतलें गिरेस्त आसा आमी पूण आमी केन्ना दाखोवंक पावले ना. आमी सन सँड एन सी म्हणटात आनी तितल्याक सोंपयतात पूण सन सँड एन सीतल्यान हिंदलँड पळयलें जाल्यार इको ट्युरिजम, वेलनेस, एडवेंचर, मायस कितलेशेच वर्टिकल अशे आसात जातूंतल्यान आमकां आज नव्यो नव्यो गोश्टी आमकां करपाची गरज आसा. डोळनबाब खोटेन ह्या महोत्सवाच्या संदर्भांत आनी एकूण पर्यटनाच्या गोंयच्या संदर्भांत तुमकां सगळ्यांक वेवस्थीत म्हायती दिल्ली आसा. गोंय सरकाराक एक बरो पर्यटन मंत्री लाभला असो एक्टीव पर्यटन मंत्री म्हाका दिसता कोच्चीचीच आमी पळयल्यात. गोंय ट्युरिजमाक कशे पद्दतीन फुडें व्हरचें दर 15 दिसांक ताची दिल्ली वारी आसता. सगळ्या मिनिस्ट्रीनी भोंवन गोंया खातीर प्रोजेक्ट हाडपाचें काम आनी हांगा आयल्या नंतर ते हिरिरीन ताचें इम्प्लिमेंटेशन करपाचें काम ते ज्या पद्दतीन करतात हांव तांचे तुमच्या सगळ्यांच्या वटी अभिनंदन करतां. गोंयचो ट्युरिजम वाडटलो जाल्यार कितें कितें करपाक जाय. गोवा 365 खातीर श्वेता गांवकर आनी मनीषा जाधव. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. होणा सत्तरीच्या गणेश देवस्थानांत अंदू आपलो पयलो वर्सुकी दीस सुवाळो व्हडा उमेदीन आनी विविध कार्यावळी सयत मनयलो. ह्या निमतान नाटक मोग्यांक धनिया देवचारा हे ज्येश्ठ लेखक पुंडलीक नायकान बरयल्लें दर्जेदार नाटक पळोवपाची संद लाभली. कारापूर साखळेच्या विठ्ठल मंच सांगाती ह्या नाटक पंगडान अंदूत धन्या देवचारा नाटक निर्मिला. देव देवचार आनी भुता खेतांचे विश्व उलगडावपी ह्या नाटकाक गोंयभर प्रयोगाक मागणी जावपाक लागल्या. शुक्रारा होंडा सत्तरीच्या गणेश देवस्थाना कडेन ह्या नाटकाचो प्रयोग जालो. लोकांनी नाटकाक उपाट प्रतिसाद दिलो. पळयात तातूंतले कांय खीण. Thank you.
तीस किलो जावचे पुष्टा खानदार कामोर आके भूती आणि अतान पुरा घेऊन रानान गेलो वता वता म्हटले कंपार बापूय भाळ पुराणचे म्हणतालो कसो असली पूर्वजांची पुराण भरत असो म्हटलं केले वडले भाग्य गोवा 365 खातीर जवाहर बर्वे आणि शिवानी सांगिलकर डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअरांत 28 एप्रिलाक मल्टीपर्पज स्टेडियम फातोर्डा आणि 29 एप्रिलाक कांपाल पणजेच्या इनडोअर स्टेडियमात शारिरीक शिक्षण शिक्षका खातीर खेळगडे आणि हॉटेलियरा खातीर पीक बॉल डेमॉन्स्ट्रेशन वर्कशॉप घडोवन हाडले लोकांक ह्या खेळाची वळख करून दिवन फीट दवरपाचो ह्या वर्कशॉपा फाटलो हेत आसा पळयात Outside service teams. We are right now in the 18 states and Goa is the 19th state. And our president, Sri Arvind Prabhu, has a vision about Goa that Goa should be the international pickleball hub. For the pickleball tourism. Okay. No, what kind of game of teacher? This is the combination of tennis, badminton and table tennis. So the exact court size is of badminton and we play tennis type of game on that. So it can be played by doubles, by singles. It can be played by from 8 to 80. So from the age group of 8 to 80, anybody can play the game. We have brought this game to Goa so that we can, as rightly said by our treasurer of All India Pickleball Association, how we can utilize this game for tourism, pickleball tourism in Goa. The game is very, very easy to play and I generally say it as a game which a grandfather can play with his granddaughter or a grandson. It's so very easy, a very stress-free game and you do not require large place and it's not a very costly game also. You only require a hard surface and a plastic ball with a slightly bigger size than a table tennis racket, slightly bigger than a table tennis racket. And it's very easy to play and we want to take this game to every housing society, to every school and to every hotel so that more and more people play this game and remain fit. Goa 365 Kati Sham Chari, Shweta Gaonkar and Manisha Jadhav. दुसरो ऑल गोवा हपकिडो बॉक्सिंग फेडरेशन कप 2023 आयज कांपालच्या एसएजी मैदानाचेर सोपलो दक्षिण कोरियाचो ग्रँडमास्टर जू ओंगसिओ कार्यावळीक हजर आशिल्लो कार्यावळीक खासदार श्रीपाद नायकूय उपस्थित आशिल्लो पळयात हांव सगळ्यांचे हपकिडो एसोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतां की ताणें हे रिस्क घेवन हांगा हे सगळी स्पर्धा आयोजीत केल्या चॅम्पियनशीप आयोजीत केल्या आणि तातूंत निश्चितपणे आमच्या गोंयची टीम आतां सामील जाल्ली आसा तांकां बरे तरेचे हपकिडो बॉक्सिंगाचे एक बरें शिक्षण मेळटलें अशें हांव अपेक्षा करता आणि त्यांचे परत एकदा तांकां धन्यवाद सो हाव यू विल हेल्प देम टू गेट अ एप्लिकेशन फ्रॉम ऑलिंपिक एप्लाय करूंक जाय तेणी एप्लाय करूं नॉर्म्स आसा गोवा ऑलिंपिक एसोसिएशन नॉर्म्स फुलफील जाले नंतर निश्चितपणे तांकां इट विल बी पॉसिबल टू गेट अ रेकॉग्नायज फ्रॉम गोवा ऑलिंपिक अनलेस दे गेट अ इंडियन ऑलिंपिक इंडियन ऑलिंपिक एसोसिएशन एंड देन ओनली वी कैन टेक देम सेकेंड ऑल इंडिया हाफकिडो बॉक्सिंग फेडरेशन कप 2023 गोयन जाता ही गोंयकारांक खातीर खुशयेची गजाल जावन आसा हाफकिडो बॉक्सिंग हे 2008 इंडियन इम्प्लिमेंट जाल्ले मागीर ते प्रत्येक स्टेटीन इंडियेचे तांच्यांनी आपली हाफकिडो बॉक्सिंग तांच्यांनी व्हेली आणि फायनली 2022 तांच्यांनी गोंयांत करपाचे येवचिले आणि हांवूय एक स्पोर्ट्स पर्सन असल्या कारणान तांच्यांनी म्हजे कडेन एप्रोच केलो हांव स्कुलान आसतना नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिपाक जालें हांव नॅशनल कबड्डी प्लेयर आणि हांव आर्चरी खेळटा म्हाका स्पोर्ट्स खूब आवडटा तशें पळोवपाक गेल्यार हांव सगळे स्पोर्ट्स खेळटा तांच्यांनी हे जाणून म्हाका प्रेजिडेंट हाफकिडो बॉक्सिंग हेचे इंडियेचे गोवा इंडियेचे प्रेजिडेंट केल्ले आसा आणि आतां हे सेकेंड हाफकिडो बॉक्सिंग फेडरेशन गोंयांत जाता
सो ताजे खातीर जे लोकांनी आमकां हेल्प केल्लो आसा हांव तांकां सगळ्यांक धन्यवाद म्हणटा. आणि एज अ स्पोर्ट्स पर्सन म्हाका अशें दिसता की सगळे गोंयकारांनी की खेळ खेळपाक जाय, आपली हेल्थ सुदारपाक जाय. सो खेळ हो सगळ्यां खातीर बरो, ताज्या खातीर तुमचे हेल्थ बरें जातात, तुमी तुमचे डेवलप करपाक शकता, बरे विचार येतात. सो तुमी म्हाका एक गोंयकारांक सांगून दिसता की तुमी खंयच्याय स्पोर्ट्सांत वचून तुमी हेल्थ सुदारात. गोवा 365 खातीर विन्सन रोसारियो, सुभाशीष गोवेकार आनी ओमकार देशप्रभू. राज्यात आयज कांय कडेन कुपांनी वाड जावपाची शक्यताय आसा. मे म्हयन्याच्या सुरवेक हवामान सुकें आसतलें, तर चढावात तापमान 30 डिग्रीच्या वयर उरतलें. आयतारच्या चढावात आनी उणें तापमान 34 ते 25 डिग्री उरूं येता. बोट धनियांक खाशेली शिटकावणी ना. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार. पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.